सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी। हॅलो। अठ्यापगड जातींची मोठ बांधून ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांसाठी सोन्याच्या वाड्यातली पाण्याची विहीर ज्यांनी खुली केली असे आमचे महात्मा ज्योतिबा फुले, जगातलं एकमेव संविधान भारताला दिले असे आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। मी काही साहित्यिक नाही आहे, त्यामुळे मी साहित्यावर काही बोलू शकणार नाही, परंतु जो अनुभव आपल्या लोकांवर अन्य अत्याचार झाल्यानंतर जो अनुभव माझ्याकडं 3 वर्षाच्या कालखंडात पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्यानंतर आलाय, त्याच्यावर मी नक्की बोलेन। गेली 2 वर्षे झालं मी संविधान जनजागृती यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर फिरवतोय। 7000 किलोमीटर मी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत संविधान यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन त्याचे समापन चैत्यभूमीवर करत असतो। मित्रांनो, RSS आणि भारतीय जनता पार्टी चे लोक चोर धारी भंते आपल्या मध्ये पाठवून चुकीचा संदेश, चुकीची गोष्ट पसरवण्याचं काम मोठ्या चातुर्यापणाने चालू आहे। संविधान फक्त बौद्धांसाठी आहे, भारताचा त्याच्यात काही संबंध नाही, त्याचा फायदा फक्त बौद्ध समाजालाच होतो, अशा वेगवेगळ्या प्रकारची लोक मला पूर्ण महाराष्ट्रभर 15 दिवसात भेटत असतात। मग त्यांना आम्ही सांगत असतो, बाबा रे, हे संविधान बाबासाहेबांनी कुठल्या जाती धर्माला न देता भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कसा त्याचा फायदा होईल, त्याचे सगळे हक्क अधिकार त्याच्यात लपवलेले आहेत, असं सांगून आम्ही त्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो। संविधान दिलं बाबासाहेबांनी एवढ्या दिवसात, पण कोणी आपल्यातलं संविधान वाचून त्याच्यावर बोलायचा विचार करत नाही, परंतु भीम आर्मी चंद्रशेखर बाई, भाई विनयरतन सिंग आणि आम्ही सर्व भीम आर्मीचे, त्याच्यात मग कीर्तिपाल दादा असतील, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी त्याचे कार्यक्रम घेऊन संविधान कसं या देशाला तारू शकतो। आता महागाईच्या काळात देखील संविधानावर जर काम केलं या सरकारने, तर मला वाटतं योग्य दिशेने हे भारत देश आपला चालेल, आणि आपल्यावर होणारा जो अन्याय अत्याचार आहे तो थांबेल। परंतु बाबासाहेब म्हणले होते, संविधान खूप चांगलं आहे, पण जर संविधान देणारा किंवा ज्याच्या हातात संविधान आहे तो जर चुकीचा असेल तर त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही। त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शाह चुकीच्या मार्गाने संविधानाचा वापर करून आपल्या अन्याय अत्याचार करण्यासाठी राजरोसपणे त्याचा वापर करत आहे, लोकांना सांगत आहे संविधान तुमचं नाही, फक्त बौद्ध समाजाचं आहे। तर संविधान आपण बी लोकांना सांगितलं पाहिजे की संविधान हे आपल्या सगळ्या भारतीयांचं आहे, त्याच्यात कुठले जात धर्म नाहीये, आपण प्रथम भारतीय आहोत, अंतिम भारतीय आहोत, असा धम्म दिलेला त्यात संविधान आहे, आणि या संविधानावर आपण आतापासून सगळ्यांनी विचारपूर्वक काम केलं पाहिजे। कारण का थोड्याच दिवसात त्याच्यावरती चुकीचा प्रयोग करण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी करण्याच्या प्रयत्नात आहे, आणि आपण म्हणतोय काय नाही, कोणी बदलणार नाही, परंतु जो हा घोडेबाजार चालला ना दादा, तो त्याच्यासाठीच चालला आहे। 87% आमदार खासदार जर त्यांच्याकडे असतील तर त्या गाब्याला हात घालू शकतात ते, त्यामुळं येणाऱ्या काळात ह्याचा विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल। बाबासाहेबांनी तेवढी मोठी ताकद त्याच्यात लावून ठेवलेली आहे, म्हणूनच हे मोठमोठ्या पैशांनी आमदार खासदार विकत घेण्याचं काम करत आहे। टेक्सास दादांच्या बाबतीत क्रांती अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी रेंजेसमध्ये बरेच नाटकाचे प्रयोग, त्यांना बाहेर देशातनं बस देखील मिळाली होती, मी जेव्हा लहान होतो, आणि त्यांच्या नाटकाच्या माध्यमातून म्हणा, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून म्हणा, नेहमीच त्यांनी
बाबासाहेब शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे महात्मा फुले सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्ण आयुष्य त्यांनी याच्यात वेचला आहे. त्यानंतर आता त्यांचे बंधू आमचे कीर्तिपाल गायकवाड माझ्याबरोबर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून भीम आर्मीत काम करतात. त्यांच्याही बरोबर आम्ही काम करतो आणि अतिशय बरं वाटतं. नेहमी हसत चेहरा असणारे आमचे कीर्तिपाल दादा देखील अतिशय चांगलं काम समाजाचं करत असतात. वेगवेगळी पुस्तकं लिहून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, धम्म पोहोचवण्याचं काम कीर्तिपाल दादा देखील करत असतात. आणि धम्मभूमीचं काम दोघा बंधूंनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जे तुम्ही घेतलेलं आहे हे अतिशय महत्वाचं काम आहे. जिथं बाबासाहेबांनी स्वतःच्या हातानं भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन केली ते विहार ऐतिहासिक आहे. आणि ते जर विहार इथं मोठ्या प्रमाणात उभं राहिलं तर खरंच याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठला नसेल. आणि याच्यासाठी चंद्रशेखरबाई, विनयबाई आणि भीम आर्मी महाराष्ट्र किंवा ऑल इंडियाच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. आणि दादा काही वाटलं निष्ठा पाठिंबा देऊन विहार बनत नसतं, परंतु आर्थिक वेळा बी कधी तुम्ही आम्हाला हाक मारा, नक्कीच आम्ही एक विटाची गाडी तरी देण्याची ताकद ही नेहमी ठेवत असतो. ज्या वेळेला तुम्ही आवाज देताल त्यावेळी आम्ही तुम्हाला कळेलच काय देणार आहे एवढंच बोलतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय भीम जय महाराष्ट्र. धन्यवाद गंगाणी साहेब. यानंतर अखिल भारतीय भीमशाहीर परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्रबुद्ध